नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती आंबुलगेकर, सहयोगी प्राध्यापक मराठी विभाग, सांगुकाना ठाकूर कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय नवीन पनवेल। आज आपण शिक्षण स्वराज्यासाठी हा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा निबंध समजून घेणार आहोत। राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा निबंध समजून घेत असताना महात्मा फुले यांनी शिक्षणासंदर्भात लिहिलेली एक कविता ही आपण समजून घेतली पाहिजे। महात्मा फुले शिक्षणासंदर्भात बोलतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतक्या अनर्थ एका अविद्येने केले। मित्रांनो, हे अविद्या म्हणजे नेमकं काय? तर अज्ञान। समाजातला अज्ञान नाहीसा करायचं असेल तर त्याला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले पाहिजे। आणि हे शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले तर काय होईल? तर शिक्षणामुळे व्यक्तीची, कुटुंबाची, समाजाची, परिणामी देशाची उन्नती होईल। आणि त्याच्यासाठी, त्याला शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी शिक्षण हे सक्तीचे आणि मोफत केले पाहिजे। संपूर्ण शिक्षण हे सक्तीचे आणि मोफत केले पाहिजे, कारण शिक्षणामुळे समाजाची उन्नती होते, देशाची उन्नती होते। भूतकाळ जर आपण पाहिला तर भूतकाळामध्ये शिक्षण फक्त एकाच वर्गासाठी संधी उपलब्ध करून दिली होती। आता आपल्या तसं चालणार नाही आहे, म्हणून शिक्षण हे सक्तीचे आणि मोफत करून समाजाची उन्नती घडून आणली पाहिजे। आणि समाजाची उन्नती झाली की परिणामी देशाची उन्नती होईल। म्हणून इंग्रज सरकारने जिंकलेल्या लोकांसाठीही अविरत प्रयत्न करत राहिले आणि त्यांनी शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केला। तसेच स्वराज्य आपण पात्र आहोत का, हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। देशामध्ये बहुसंख्य समाज हा निरक्षर आहे, अडाणी आहे, जाती व्यवस्थेमध्ये विभागलेला आहे। आणि अशा अवस्थेमध्ये जर आपल्याला स्वराज्य मिळालं तर आपण ते स्वराज्य पेलण्यास आपण पात्र आहोत का? जर स्वराज्य हे बहुसंख्य लोक अडाणी असतील, निरक्ष असतील, तर ते स्वराज्य कोणासाठी हवं आहे? आणि ते स्वराज्य मुठभर लोकांच्या हातात जाईल अशी शाहू महाराजांना भीती वाटते। म्हणून शाहू महाराज म्हणतात, शाहू शिक्षण तर स्वराज्य तर आम्हाला हवेच आहे, पण मुठभर लोकांचे नको आहे। तसेच शाहू महाराज म्हणतात, मी लॉर्ड सिडनॅम साहेबांचा चाहता आहे। लॉर्ड सिडनॅम साहेब म्हणतात, हिंदुस्थान जोपर्यंत जाती बंधनाच्या निगडीत राहील तोपर्यंत स्वातंत्र्य संस्थेचे संपूर्ण फायदे त्याला घेता येणार नाहीत। म्हणून हिंदुस्थानला जातीबंधनातून अगोदर सोडवलं पाहिजे आणि त्यासाठी निरनिराळ्या समाजातील जातींना शिक्षण दिलं पाहिजे। निरनिराळ्या समाजातील जातींना शिक्षण दिलं, त्यांच्यातले पुढारी निर्माण झाले, शिकून सुशिक्षित झाले, तर त्यांच्या जातीतल्या लोकांना शिक्षण देतील आणि समाजाची आपोआपच प्रगती होईल। आणि जाती प्रगती होईल आणि आपोआपच समाजातील जातीची जाती पद्धती किंवा जातीच्या शृंखला ह्या तोडल्या जातील। मित्रांनो, जातीच्या शृंखला तोडण्यासाठी आपल्याला भूतकाळ आठवून चालणार नाही, भूतकाळातल्या गोष्टी विसरून जाव्या लागतील। भूतकाळातल्या गोष्टी आपण जर डोळ्यासमोर ठेवल्या, उदाहरणार्थ राम आणि परशुराम, राम हा क्षत्रिय होता, परशुराम ब्राह्मण होता। परशुराम रामाने परशुरामाला जिंकले अशी जर आपण कथा किंवा हे पुराणातल्या सगळ्या गोष्टी आपण अद्याप चालू ठेवल्या तर आपल्यातले जाती, तंटे, वर्ग हे तसेच अविरत चालू राहतील। आणि असेच जर चालू राहिले तर आपल्याला आपल्या देशाची उन्नती होणार नाही। म्हणून इथल्या उच्च वर्गातल्या जातींनी म्हणजे वतनामुळे, कुलामुळे जे त्यांना सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे, अशा वर्गाने इथल्या गरीब जनतेसाठी, मागासलेल्या जनतेसाठी पुढाकार घेऊन
त्यांच्यात सुधारणा घडवून आणणे गरजेचे आहे. आणि ही सुधारणा घडवून आणत असताना शाहू महाराज स्वतः आपल्या संस्थानिकामध्ये गंगाराम कांबळे नावाच्या व्यक्तीला हॉटेल खोलायला सांगतात आणि स्वतः तिथे चहा प्यायला जातात. त्यांनी जे काही राबवत होते ते स्वतः कृतीतून व्यक्त करत होते, कृतीतून दाखवत होते. म्हणून समाजातल्या उच्च वर्गातल्या लोकांनी पुढाकार घेऊन जातीयता संपुष्टात आणली पाहिजे. उदाहरणार्थ जपानमधल्या सामुराई ह्या जातीने तिथली जाती व्यवस्था नष्ट केली. आज जपान देशातला एक अग्रगण्य म्हणजे जगातला एक अग्रगण्य देश म्हणून ओळखला जातो. म्हणून आपण सर्वांनी मिळून समाजातली जातीयता जोपर्यंत नाहीशी करत नाही तोपर्यंत स्वराज खऱ्या स्वराज्याची महत्त्व आपल्याला कळणार नाही. मग स्वराज्याचं महत्त्व कळण्यासाठी आपल्याला आपल्या समाजातील जाती बंधने तेढ ऊच नीच हे सगळे नष्ट केले पाहिजेत. आणि सगळे गुण्यागोविंदाने नांदायला लागले, गुण्यागोविंदाने राहायला लागली, खऱ्या अर्थाने स्वराज्याचा अर्थ समजला असं मी समजेन. आणि तो दिवस निश्चितच पुढे येईल अशी मी अपेक्षा करतो. पण मी माझ्या हयातीमध्ये संपूर्ण समाजातली जाती पद्धती जातीयता नष्ट करण्यासाठी मी अविरत प्रयत्न करत राहीन. आणि मला इथल्या उच्चभ्रू समाजाचीही सहकार्य हवे असे मी समाजाकडून अपेक्षा करतो. शिक्षणाचा प्रश्न त्याचे निरनिराळे फायदे पाहत असताना केवळ आम्ही शेतकरी सैनिक म्हणूनच राहायचं का, केवळ शिक्षण सैनिक म्हणूनच राहायचं का ते आम्हाला मान्य नाही आहे. निरनिराळे उद्योग व्यवसाय व्यापार यासाठी शिक्षणाची नितांत गरज आहे. कोणताही उत्तम व्यापार करायचा असेल तर त्याला शिक्षणाची गरज आहे. पाश्चात्य देश हे व्यापारामध्ये अधिक अग्रेसर आहेत. त्यांनी व्यापारात त्यांचा धर्म सुधारलेला आहे. धर्म या अर्थाने स्वतःची उन्नती या अर्थाने मी धर्म हा शब्दप्रयोग वापर करतो असे शाहू महाराज म्हणतात. म्हणून शिक्षण हे निरनिराळ्या स्वरूपाचे आहे, म्हणजे ते व्यापाराचे असो, उद्योगाचे असो किंवा व्यवसायाचे असो. मी माझ्या स्वतःच्या दोन मुलांना व्यवसायात उतरवले आहे आणि ते दोन्ही मुलं उत्तमपैकी व्यवसाय करतात. मराठी माणूस व्यवसायाकडे किंवा व्यापाराकडे वळत नाही असं मला वाटतं. म्हणून आज शेतकऱ्यालाही शेतकऱ्याला असो किंवा सैन्यामध्ये काम करणाऱ्या सैनिकाला असो शिक्षणाची नितांत गरज आहे. शेतकऱ्याला शेतामध्ये कोणते पीक घ्यायचे, कोणते पीक कसे घ्यायचे, बी बियाणे कसे वापरायचे, औषधं कसे वापरायची याची उत्तम माहिती करण्यासाठी त्याला शिक्षणाची गरज आहे. तसेच सैन्यामध्ये काम करणाऱ्या सैनिकालाही तोफखान्यासमोर थांबत असताना गणिती ज्ञान उत्तम जाणण्यासाठी त्याला शिक्षणाची गरज आहे. हां मित्रांनो, महात्मा फुले आणि शाहू महाराज यांच्या विचारांचा कार्यांचा प्रचंड प्रभाव डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावर पडला होता. मित्रांनो, तुम्हाला सांगायस आनंद वाटतो, आज कर्मवीर भाऊराव पाटलांची जयंती आहे. मी त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना शतशः नमन करतो. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची सातारा ह्या ठिकाणी स्थापना केली. रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडातली एक नंबरची शिक्षण संस्था आहे. आज रयत शिक्षण संस्थेमध्ये लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, बाहेर पडत आहेत. मला वाटतं महात्मा फुले शाहू महाराज यांचं खऱ्या अर्थाने स्वप्न साकार करण्याचं काम कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेलं आहे आणि केलेलं आहे. तसेच महात्मा फुले शाहू महाराज यांच्या कार्याचा प्रभाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरही पडलेला आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून घटना निर्मितीमध्ये जातात तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजांचं स्वप्न साकार करण्यासाठी घटनेमध्ये शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत असं नमूदच करून टाकलेलं आहे. म्हणून महात्मा फुले आणि शाहू महाराज यांचं स्वप्न साकार करण्याचं काम कर्मवीर भाऊराव पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दोघांनीही अगदी
केलेला आहे असे आपल्याला म्हणावे लागेल। म्हणून मी ह्या ठिकाणी असं म्हणू इच्छितो, आज कालावधीत वर्तमान कालावधीत खेड्यापाड्यामध्ये अजूनही शिक्षणाची सुविधा पोहोचलेली नाही आहे। शहरामध्ये मात्र वेगवेगळ्या इंग्रजी माध्यमातल्या शिक्षण संस्था उभ्या आहेत आणि शाहू महाराजांच्या स्वप्नातला भारत पाहत असताना आज मला निश्चित असं मनावर वाटतं की खेडे शहरापासून अलग तर होत नाहीत ना अशी एक शंका वाटते। म्हणून मी शाहू महाराजांचं स्वप्न परत साकार करण्यासाठी त्यांच्या खरोखरच विचाराची आज नितांत गरज आहे असं मला वाटतं। धन्यवाद, मी इथे थांबतो।